मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री हनुमान मारुति आंजनेय अशा नावांनी प्रसिद्ध असलेले श्री हनुमान यांची जन्मकथा आज आपण ऐकणार आहोत। भारताचा प्राचीन इतिहास, भूगोल आणि अशाच अनेक घटना चित्ररूपाने बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची कथा नॅरेट करत आहे मी डॉक्टर अक्षया रानडे आणि ही चित्ररूपाने तुमच्या समोर घेऊन आले आहेत अनिरुद्ध सहस्रबुद्धे। हनुमानाचा जन्म कसा झाला याबद्दल अनेक मतमतांतर बघायला मिळतात, पण एक फार फेमस असलेली एक छोटीशी कथा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की हनुमानाची माता अंजनी ही मूळची शापित अप्सरा होती। अत्यंत सुंदर लावण्यवती असलेल्या या अप्सरेचं नाव पुंजिकस्थला होतं आणि एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे तिला त्या ऋषींकडनं तू वानरी होशील असा शाप मिळाला। ह्या तपस्व्यांनी तिला सांगितलं की पृथ्वीवर जाऊन तुला तुझं आयुष्य काढायला लागेल आणि तू जेव्हाही कोणाच्या प्रेमात पडशील तेव्हा तुला वानरीचं रूप प्राप्त होईल। पुंजिकस्थला या शापामुळे घाबरून गेली आणि इंद्राकडे तसेच या ऋषींकडे तिने वारंवार माफी मागितली। काहीतरी उशाप याच्यातून मिळावा असा सुद्धा तिने वारंवार विनवणी केली आणि इच्छेनुसार वानरी किंवा मानुषी रूप धारण करण्यासाठी ती समर्थ होईल असा उशाप मिळाला। या व्यतिरिक्त इंद्रदेवतेने तिला सांगितलं की तिच्या पोटी सूर्यासारखा तेजस्वी शंकराचा अंश असलेला असा पुत्र जन्म घेईल, ज्या पुत्रामुळे तिचं नाव जगामध्ये अजरामर होईल। अंजना ही या शापामुळे कपियोनीमध्ये कुंजर या वानराची मुलगी म्हणून जन्माला आली आणि केसरी नावाचा वानर राजाशी तिचा विवाह झाला। केसरी हा सुमेरू पर्वतावर विहार करण्यासाठी अंजनीसह जात असे। अंजनी मात्र पुत्र प्राप्ती होत नसल्याने दुःखी होती। त्याच वेळेला अयोध्येमध्ये राजा दशरथ हा पुत्र कामेष्टी यज्ञ करत होता आणि यज्ञामधून त्याला पायसदान प्राप्त झालं। हे दान त्याने आपल्या तीनही राण्यांबरोबर दिलं आणि त्याच वेळेला राणी सुमित्रेच्या हातातून हा प्रसाद एका पक्षाने उचलून नेला। असं म्हणतात की अंजनी माता ही पुत्र प्राप्तीसाठी सुमेरू पर्वतावर तपश्चर्या करत होती आणि ही तपश्चर्या फळाला आली आणि हा पक्षी पायसदान घेऊन अंजनीच्या तपश्चर्याच्या जागेवरून जात होता। हे पायसदान अंजनीच्या हातामध्ये पडलं आणि यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला सूर्य उगवत असताना अंजनी मातेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला। अंजनी मातेपर्यंत हा प्रसाद पोहोचवण्यामध्ये पवनाचा, मारुताचा अतिशय मोठा हात होता आणि म्हणून या बाळाचे नाव मारुती असं ठेवण्यात आलं। हनुमानाचा जन्म कोणत्या दिवशी झाला याबद्दल भिन्न मत आपल्याला बघायला मिळतात। प्राचीन वैदिक, तांत्रिक, पौराणिक या सगळ्यामधनं आपल्याला हनुमानाच्या जन्माविषयी कधी चैत्र कधी कार्तिक या महिन्यांचा उल्लेखही आढळतो। पौर्णिमा तर अमावस्या असेही उल्लेख त्याच्यामध्ये आढळतात। भिन्न भिन्न लेखांमधून, भिन्न भिन्न ग्रंथांमधून हनुमानाच्या जन्माविषयी विविध मतमतांतर आढळून आलेली आहेत। वाल्मिकी रामायण हे आद्य मानलं जातं आणि याच्यामध्ये हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख जरी नसला तरी जन्मकथेचा उल्लेख जवळजवळ 3 वेळेला आलेला आहे। असा हा जो हनुमान आहे हा सूर्य ग्रहण करण्यासाठी सूर्याला फळ समजून अगदी जन्मताच हवेत झेपावला असं म्हणतात। इंद्राला वाटले की सूर्याला गिळण्यासाठी आलेला हा राहू आहे आणि त्यांनी त्याच्यावरती वज्राचा घात केला। हा वज्राघात हनुमानाच्या अनुवटीवर लागला आणि त्यामुळे त्याचं नाव हनुमान पडलं असं सुद्धा म्हटलं जातं।
हनुमानाचा जन्म हा रामायणातला एक महत्त्वाचा भाग असला तरी सुद्धा हनुमानाला माता सीतेने अमरत्वाचं वरदान दिलं आहे असं सुद्धा म्हणतात. हनुमान हा गदा युद्धामध्ये युद्ध कलेमध्ये अतिशय प्रवीण होता. लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी त्यांनी अतिशय महत् प्रयास केले ही गोष्ट सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा या महापराक्रमी हनुमानाची कृपा आपल्या सर्वांवर कायमच राहू. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टींसह. धन्यवाद.